बोगस बियाणे, त्यानंतर पावसाचा खंड व परतीचा अतिपाऊस आणि बोंड अळीने हवालदिल झालेल्या तालुक्यातील तरहाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी उभ्या कपाशीच्या पिकात मेंढ्या घातल्या आहेत. तालुक्यातील तरहाडी येथील शेतकरी रावसाहेब बोरसे व अधिकार बोरसे ह्या दोघा भावांची तरहाडी शेतशिवारात 5 एकर शेती असून खरीपात 2 एकर कांदा तर 3 एकरात कपाशी पिकांची लागवड केली. खरीपात बोगस बियाणे, खंडित झालेला पाऊस, त्यानंतर झालेली अतिवृष्टी या सर्व काळात खर्च करूनही शेतकरी तग धरून असताना गुलाबी बोंडअळीने धुमाकूळ घातला. मजुरांकडून कपाशी वेचणीत बोंडअळीने मजुरांचा खर्चही निघत नसल्याने व अगोदर बँकेचे 2 लाखाचे कर्ज उभारून केलेला खर्च आणि हातातून गेलेली पिके यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या रावसाहेब बोरसे यांनी संतप्त होत उभ्या कपाशीच्या पिकात मेंढ्या घातल्या आहेत. खरीपात अतिपावसाने 2 एकरातील कांद्याचे उत्पादन झाले नाही. कपाशी पिकांवर आपले उत्पादन होईल या आशेत असणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने अपेक्षित उत्पन्न निघणार नसल्याने सदर शेतकऱ्यावर बँकेचे 2 लाख रुपये कर्ज कसे फेडावे या विवंचने संतप्त होऊन आपल्या 3 एकरात जनावरे सोडून दिले. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अन्यथा यावर्षी शेतकऱ्याची दिवाळी अंधारात होण्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. अतिपावसामुळे माझ्या कापसाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. बोंडाळी पडली, त्याकरता मी सरळ ठेलारी नाव शेत चाराला देऊन टाकलं. तरी शासनाने तात्काळ काहीतरी मदत करावी.